वेलकम बॅक टू अवर चॅनल डिजिटल डायरी. सो आज परत एकदा ब्लॉग घेऊन येते, पण हा फूड ब्लॉग असणार आहे. आणि मी मगाशी शिवानी आणि चेतनला बोलले की मागच्या काही महिन्या मी जे फूड ब्लॉग करतोय ते इतके बोगस निघतात. सो आजचा फूड ब्लॉग मला वाटतं काही बोगस का निघतंय, बिकॉज ऑफ टेस्ट. फूड फूडची टेस्ट प्लेसेस चांगले होते, हा, बट फूडची टेस्ट मला काय आवडली नव्हती. सो आज विचार केला चेतना आणि शिवानी होती की आपण ना बँगलोरला कॅन्डीजमध्ये जाऊ. सो कॅन्डीचं नाव खूप होतं. सो मी म्हणाली चला दोघी जणी जिथे नेतात त्या बोलू, जर फूड बोगस निघालं त्या दोघींबरोबर मी पुन्हा फूड पण नाही घेतले. अरे नाही, म्हणजे मी का बघितले माहिती घेतले, बिकॉज ना इथे खूप मोठी, ऑलमोस्ट 3 acres काहीतरी ना, एवढी मोठी, 3 फ्लोअर पण आहे एवढी मोठी प्लेस आहे. आणि सगळीकडे वेगळं वेगळं बसायचे प्लेसेस आहेत आणि प्रत्येक प्लेस वेगळी आहे. ओके, सो आणि कलरफुल आहे म्हणून आय थॉट की व्हिजिट करूया. आणि हिला पण करायचंच होतं ते. हा, मला कॅन्डीजचा ब्लॉग करायचाच होता या दोघींबरोबर. सो फायनली आम्ही आलो आहोत आणि मी या दोघींच्या भरोश्यावर आले. जर फूड नाही मिळालं चांगलं प्लीज तरी चांगलं भेटेल ना मधुला. ठीक आहे, चला बघूया. आज मला खूप जास्त एक्साइटमेंट झाली की काय आहे. बाय द वे, खूप काही काही खायला घेतलं आहे. इथे खाण्याची एक वेगळीच पद्धत पण आहे. आधी घ्यायचं, मग जागा बघायची आणि बसायचं, मग वरती आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला खाणं भेटणार खाणार. आणि इथे इतकं म्युझिक आहे ना, तरी आम्ही प्रयत्न करतोय, पण आम्ही तुम्हाला पूर्ण कॅन्टीन दाखवणार आहोत. पण आधी म्हटलं की खाऊन घेऊया, कशी टेस्ट आहे ते बघूया. सो मी घेतलं आहे मॅक अँड चीज पास्ता. आणि मी आणि चेतन घेतले मोहितो आणि शिवानी. आणि आम्ही छोटे जेली केक पण घेतलेत आणि आम्हाला ब्रेकफास्ट पण फ्री मिळाले. सो बघू अपेक्षांचा भंग होतोय. सो आता खाऊन घेऊया आणि मग कॅन्डीज दाखवूया ना कसं आहे. खूप जास्त उत्साही आहे. असं म्युझिक ऐकलं ना, पण असं म्युझिक ऐकलं ना की मला जरा काय काय मागचे दिवस आठवतात. पण ठीक आहे, जाऊ समजण्याला काही इशारा काफी आहे. मी व्हिडिओ जर कोण बघत असेल अशा आठवणी निघतात मध्ये. नाही मेन्शन नाही मला नाव करायचं, फक्त बीएमएम मधला माझा मित्र, बाकी काय नाही. त्याची होणारी बायको तर ही व्हिडिओ बघत असेल तर तिला कळालं असेल, बाकी काय नाही बोलू शकत. जाऊ दे चिंता, अरे खाऊ दे. आम्ही तुम्हाला नंतर भेटतो, कॅन्डीज दाखवतो. बाय. जसं सुरुवातीला म्हणाले तसं अपेक्षा माझा पास्ता मी तुम्हाला जसा टेस्टलेस, म्हणजे फक्त उकडून घेतलेला पास्ता म्हणू शकता तुम्ही. मॅक अँड चीजची एवढीशी पण त्याला सर्व नाही आहे. ह्या दोघींनी त्यांचा फूड कसं वाढलं कळून, मे बी ते चांगलं असेल, बट माझं अजिबात नाही. म्हणजे मॅक अँड चीज कुठून वाटलाच नाही, उकडलेला फक्त पास्ता, त्याच्यावर थोडी चीज, दॅट्स त्यामुळे कॅन्डीजमध्ये येऊन पण मेने
मैंने लिया था वेज बर्गर एंड पहला दो ठंडा था तो मैंने उसको पूरा थोड़ा वार्म कर वार्म किया तो पूरा कड़क हो गया था उसका ब्रेड दोनों भी साइड ऊपर का भी नीचे का भी दैट वाज नाइस बट इट वाज थोड़ा सा मेरे को टाइमी लगा कंपैरेटिवली जो हम लोग बर्गर खाते हैं सो आउट ऑफ 10 आई विल गिव 5 उसके लिए तू कितना देगी 0 सच्ची अभी जानते हैं चेतना का रिएक्शन ऑन तूने क्या लिया था आई टू माय स्टफ सैंडविच सो माझं सैंडविच कसं म्हणजे टेस्टला चांगलं होतं बट एकदम थंड आणि एकदम कडक आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ सैंडविच दैट वॉज सो अकॉर्डिंग टू मी आई गिव 2 out of 10 अगर प्लेस का बात करें तो आई नो फूड ओनली फूड ओनली फूड तो 2 out of 10 बिकॉज आई डोंट लाइक द फूड एंड मोहितो वी हैड बट ते पण कसं होतं मोहितो मला वाटलं की मिंटी टेस्ट काहीच नव्हतं प्रॉपर मोहितो कसं होत असतं तसं ते बिलकुल नव्हतं दॅट वॉज लाईक अ लेमन ज्यूस ते पण खूप स्वीट आय डोंट लाईक स्वीट म्हणून आणि मी स्वतःही घरी बनवते त्यामुळे मला तर वाटतं की मी 100 पटीने चांगला बनवते माहिती नाही आता मला एखाद्या गरीब व्यक्तीला जावं लागेल मला वेज करायच्या ॲटलिस्ट ते तरी कॉम यांचं पोट भरतील असं मला वाटतं त्यामुळे आम्ही फेकून नाही दिला आम्ही ठेवून दिला तेव्हा पार्सल करायला आणि जाताना थोडं आय डोंट थिंक की लोक हे चालेल हम लोग फूड डिसअपॉइंटेड था बट एम्बियंस आप देख सकते हो बहुत अच्छा है सो विल एक्सप्लोर द एम्बियंस नाउ आमचे डिजिटल डायरीचे मेंबर चेतना शॉपचं नाव काय शॉपचं नाव ऑब्व्हियसली काही हरकत नाहीये त्यामुळे कोणाला जर चेतना आवडली असेल तर डिजिटल डायरीला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चेतनाने इनडिरेक्टली तुम्हाला प्रपोज केलेला आहे मॅरी मी म्हणून तर आम्ही शोधतोय काय अपेक्षा काय पण बघून आणि चेतनाला पण नीट बघून चालेल यंदा हिच करता एकदम सुंदरशी गॅलरी आहे एव्हरग्रीन टाइप्स आहे असं छोटंसं टेरेस आहे जिथे भरपूर सारे छोटे छोटे प्लांट्स लावले सो तुला तुला करायचं आहे ना असं ऑफकोर्स कधी ते पण सांग ना जेव्हा माझं घर असेल स्वतःचं आणि माझ्याकडे मोठी गॅलरी असेल ना तेव्हा मी पण असं गार्डन बनवलं
म्हणजे लहान मुलांना इथे घरीच गार्डन मध्ये. अभी आपने सुना चेतना ने गार्डन के बारे में क्या बोला, करेक्ट? सो जो भी चेतना के लिए रिश्ता भेज रहे हैं ना, ही शुड बी डीएम फॉर रिश्ता, बट ही शुड बी प्लांट का प्रेमी. ओके, ही शुड बी प्लांट प्रेमी, प्लांट रिश्ता. हम लोग को भेजना डिजिटल डायरी में डीएम करना, हम लोग दोनों उसको शॉर्टलिस्ट करेंगे. हाँ, मैडम से लग्न झाले पण ही अवेलेबल आहे, तर कोणासाठी रिश्ता पाठवायचा असेल तर ते पाठवू शकता. मेरे को और टाइम है, बट इसके लिए अगर किसी को भेजना है तो भेज सकते हो. चेतना तुला केटरिंग घ्यायचं घ्यायचं काय केटरिंग घ्यायचं? मला नको केटरिंग, केटरिंग कस्तुरीला द्यायला पाहिजे. मला केटरिंग दिलं तर मग ते बंद पडेल. पण मग केटरिंग घेते का तू? कशाला, आपण स्वतःच काहीतरी ओपन करू ना, यांची ब्रांच ओपन. ब्रांच नाही ग, हेच घेऊन टाकू. जसं शाहरुख खोल होता माझा, म्हणजे माझा फेवरेट तिचा शाहरुख. मला गौरीचाच आहे बाबा, माझ्या घरी हे दोघं झालं. पण आज अजून पर्यंत तरी नाव नाही घेतलाय, ही परत नाव घेण्याच्या आधी आपण बाकीचं कॅफे बघूया. ओके बाय. इकडे कस्तुरीला चेतना मालवणी क्लासेस देते, ठीक आहे? काय बोलली तू चेतना? मला मारता येत नाही. ऑल आर मालवणी लँग्वेज वाले सबस्क्रायबर्स व्ह्युअर्स, प्लीज आम्हाला करेक्ट करा की चेतनाने जो कस्तुरी का शिकाय आहे वो बराबर आहे की नाही. बेसिकली ना तिला फक्त दोनच स्टेटमेंट्स येत होते जे तिने सांगून टाकले, रायदर शिकून टाकले कस्तुरीला. तीनों फ्लोर देख के हो गया? Yes. Enjoy करके हो गया? कितना enjoy किया? मी फक्त इकडची ग्रीनरी आणि इकडचे कलर्स आणि असं एकदम छान सा लुक एन्जॉय केलाय, बाकी काही एन्जॉय नाही केलं. मी तर काहीच नाही, काहीच नाही. ॲम्बियन्स हा ॲम्बियन्स केलाय, बट स्टील इतका पण का मला हे नाही वाटलं. असतो ना तर तिला हा आवडलं, नक्कीच आवडलं असतं. पण ठीक आहे, कोणालाही यायचं आहे म्हणजे खूप जण बरेच जण येतात, पण मला काय एवढं काही खास नाही वाटलं. तर मी थर्ड फ्लोअर येऊन जरा बसलो तर पण पक्ष्यांचे आवाज खूप छान आहे, तिथे वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज ऐकले. माहीत नाही मला ही प्लेस इतकी काय आवडली नाही ह्या दोघींना मला. पण हा ब्लॉग फ्लॉप गेला आहे फूडमुळे, इतकं तर मी शुअर सांगते. फूडमुळे असेल पण बाकी बाकी चांगलं आहे, चांगलं आणि आम्ही खूप सारे रील्स पण बनवले. तुम्हाला नंतर आणि अजून बरेच असे रील गेले ते पण तुम्हाला बघायला मिळतील. काहीतरी नवीन, काहीतरी नवीन असेल ते, म्हणजे कोणाचं तरी दुसऱ्याचं आहे पण थोडं मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, सो ते पण तुम्हाला बघायला मिळेल.
म्हणजे स्टारचे कानातले झळकतात. इथूनच घेतली मेरे पास ना एक आयडिया दिलेली आहे पॅन्ट्रा मेरे पास एक आयडिया आहे कसं गेलं तेरे पास वो स्ट्रोल है ना उसमें सितारे है ना स्टार है ना हाँ तो अगर तू लपटेगी उसको अपने पे तो फिर तेरे लिए मैं गाना गा सकती हूँ बदन पे सितारे लपेटे हुए बघितलं किती ब्रँड ओरिएंटेड आहे आणि ही बोलते की मी ब्रँडेड नाही स्टार बक्स मध्ये जाऊन ही मुलगी एक मिनिट थांब स्टार बक्स मध्ये जाऊन पडलेली असते आणि ही बोलते मी ब्रँड ओरिएंटेड नाहीये त्यामुळे रिश्ता पाठवताना जरा बाबा विचार करा तो पण ब्रँडवालाच तो पण ब्रँडवालाच पाहिजे नाहीतर तो समजेल मोची मधनं शूज घेतो चप्पल घेतो आणि ही त्या मॉलवाल्या मोची मधनं घेते ठीक आहे पण मजा आली तिघींनी खूप दिवसानंतर ब्लॉग केला सो पुन्हा बघू कोणता ब्लॉग करायचा कधी मुहूर्त येते पण हा फूड ब्लॉग नसेल पुढचा ब्लॉग असेल तर इतकं तरी शेअर सांगते त्यानंतर जो जो फूड ब्लॉग केलाय मागचे 2-3 महिने फ्लॉप गेलाय हा पण त्याचा फूड ब्लॉग चालत नाहीये आणि क्यू पता आहे एक मिनिट आपण जो फर्स्ट ब्लॉग किया ना ये न्यू इयर में वो बोगी वगैरे का था पण तुम्हाला ह्या पुढचे व्हिडिओ खूप मजेशीर आहेत आणि आत्ताचे जे व्हिडिओ तुम्ही खूप छान प्रकारे रिस्पॉन्स देतात खरं थँक्यू सो मच आणि आमचे सबस्क्रायबर्स पण वाढतात टचवूड त्यामुळे असंच प्रेम देत राहा आणि मला वाटतं बघू नेक्स्ट ब्लॉग नंतरचा ब्लॉग आपण तो करूया सरप्राईज महिनो से ट्राय कर सरप्राईज असेल तो तुम्हाला बघायला मिळेलच तोपर्यंत एन्जॉय करा येस आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा डिजिटल डायरी ओके बाय.